औसा विधानसभेतील विविध विकास कामांचं लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झालं. या संदर्भात माहिती देण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार भैया आजपर्यंत शेतरस्त्याच्या नावाने संबंध महाराष्ट्रावर परिचित होतात, पण आज जवळपास 1300 कोटीचं कामांचं लोकार्पण केलं. मला सांगायला आनंद वाटतो आपल्या माध्यमातून की महायुती सरकार आल्यानंतर औसा विधानसभेला विशेष दर्जाच मिळालेला असं मी म्हणेन. साधारण 3000 कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी मला या 1.5 वर्षामध्ये आणता आला याचा मला मनस्वी आनंद आहे. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मला आशीर्वाद आहेत, आणि त्यामुळं आणि पालकमंत्री आणि रवींद्र महाजन साहेब हे माझे मित्र आहेत, त्यामुळं औसा विधानसभेला भरभरून मिळालं आहे. मागच्या वर्षी 5000 कोटी रुपये आले EDB, त्यातले 800 कोटी फक्त औसा विधानसभेला मिळाले, उर्वरित महाराष्ट्राला बाकीचे पैसे मिळाले. त्यामुळं मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून औसा विधानसभेवर विशेष लक्ष यानिमित्तानं आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आणि ठेवलं. आज जे उद्घाटन झालं त्या उद्घाटनामध्ये आशू मातोळा किल्लारी नदी हत्तरगा जेवरी ते ननंदपर्यंत हे 53 किलोमीटरची लांबी आहे. हा रस्ता 7 मीटरचा साईडबम नाले असं सह रस्ता होणार आहे. शेवटी शिवाय सगळ्या फॅसिलिटीज मिळणार आहेत त्या लोकांना, आणि या माध्यमातून हे साधारण 500 किलोमीटर हा रस्ता आहे, अतिशय मजबूत रस्ता. आणि खरं म्हणजे ग्रामीण रस्त्यावर एवढा पैसा करायची ही पहिलीच वेळ आहे. दुसरा रस्ता होतोय ते लातूरच्या महात्मा बशिवरांच्या पुतळ्यापासून कवा जमलपूर मार्गे हाशेगाव मार्गे आपण येतोय लांबजण्याला. हा रस्ता सुद्धा जवळपास 23 किलोमीटरचा रस्ता आहे ते 27 किलोमीटरचा रस्ता आहे. 23 किलोमीटर मला लक्षात नाही, किलोमीटर नाही म्हणतो, 32 किलोमीटरचा हा रस्ता. त्याही रस्त्याला जवळपास 300 कोटी रुपये आपण खर्च करतोय, आणि तोही रस्ता सिमेंट काँक्रीटचा रस्ता होणार आहे. तुम्ही पाहता एकूणच तर हे दोन्ही रस्त्यामुळं माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याची पूर्ण इकॉनॉमी चेंज होणार आहे. पूर्ण मतदारसंघाचं सगळं हेच जाणार आहे, त्यामुळे एक नवीन सूर्योदय या निमित्तानं माझ्या मतदारसंघाची जनता पाहते आहे. त्याचबरोबर आपण बघितलं गाडीवडी रस्ता, आपण दावतपूर गाडीवडी रस्ता घेतला, उंबळगा रस्ता घेतला, ही सगळे रस्ते आपण सिमेंट काँक्रीटचे करतोय. आज खेड्याखेड्यामध्ये जोडणारे रस्ते सिमेंट काँक्रीटचे होते आहेत. म्हणून महायुती सरकारचे मुख्यमंत्री महोदयांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं, बांधकाम मंत्र्यांचं आणि पालकमंत्र्यांचं मी मनातून आभार मानतो, आणि औसा जनतेचं मी अभिनंदन करतो. एक राजकीय प्रश्न विधानसभा तोंडावर आले, विरोधकांकडून टीका टिप्पणी सुरू आहे. विरोधक असे म्हणतात की शिक्षकाच्या पोराने जवळपास 700 एकर जमीन घेणं हे कितीपत शक्य आहे. माझं तुमच्या माध्यमातून ज्यांना कोणी मला आरोप केला आहे त्यांना माझं आव्हान आहे, माझ्याकडे 2 एकरच जमीन आहे. 2 एकरच्यावर जमीन असतील तर सगळी त्यांना मी दान करायला तयार आहे, कुठेही लिहून घ्यायला तयार आहे, जाहीरपणे सांगायला होतं लपून नाही आहे. जिथं कुठं वाटतंय की माझी जमीन आहे, समजा 700 एकर कोणी म्हणत असेल तर त्याला माझी अवजारे दाखव, म्हणा 2 एकर मला ठेव, असं अशा टाईम तू घेऊन टाक, मी कुठेही लिहून द्यायला तयार आहे. त्यामुळं काय आहे, सध्या विरोधकाला काय नाव ठेवायला, मला नाव ठेवायला जागाच नाही सापडत कुठं. त्यामुळं असे बिनबुडाचे आरोप करणे काय सापडत आहे. आमदार भेटत नाही तर रोज भेटतो, विधानसभेत माझी हजेरी 100% माझी हजेरी आहे. माझे आतापर्यंतचे भाषणं आमदारांनी केलेली आणि माझी भाषणं तेवढी भाषणं होतील 70 भाषणात माझी विधानसभेत. सामान्य जनतेचा आवाज उठवतो मी विधानसभेमध्ये, रोज लोकांना भेटतो, रोज जनतेत भेटतो, औसाला भेट राहणारा पहिला आमदार आहे. त्यामुळे विरोधकांना नाव ठेवायला कुठं जागा नाही आहे, म्हणून काहीतरी बेनमुडाचा आरोप करतात. माझं आव्हान आहे तुझ्या माध्यमातून विरोधकांनी माझ्या समोर यावं, त्यांनी काय दिवे लावले मागच्या काळामध्ये आणि मी 5 वर्षात काय केलं हे जाहीर सांगायला कुठल्याही चौकामध्ये, लातूरच्या चौकामध्ये, औसाच्या चौकामध्ये किंवा इथं ज्यांनी काय काय समोर मला सांगायचं आहे. समजा कोणी उमेदवार नवीन असतील त्यांनी सांगावं की त्यांचं सरकार असताना त्यांनी काय केलं, कारण जुने उमेदवार असतील, कोणी माजी आमदार होणार असतील तर त्यांनाही माझं आव्हान आहे या निमित्तानं. तुमच्या 10 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही काय केलं सांगावं, मी काय केलं मी सांगावं. मी जर हारलो डिबेटमध्ये तर राजकारण संन्यास घेतो मी. संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.